केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5% वाढ, 50,00,000 कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग 11 ऑक्टोबरपासून 2 दिवसांच्या भारत भेटीवर, पंतप्रधानांसोबत विविध महत्वपूर्ण विषयावर करणार चर्चा. जॉन गुडेनॉ, स्टॅनले व्हिटिंगहॅम आणि अकिरा योशिनो यांना रसायनशास्त्रासाठी यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर. पाच वर्षात समाजातल्या सगळ्या घटकांच्या जीवनात परिवर्तन आणण्याचं काम भाजपानं केलं, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. दिलेली आश्वासनं न पाळणाऱ्यांना खुर्चीवर बसण्याचा हक्क नाही, शरद पवार यांची टीका. रशिया इथं सुरू असलेल्या महिलांच्या जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या खेळाडू मंजू रानी आणि मेरी कोमचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. बडोदा इथं आज झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताच्या महिला संघानं केला 8 गडी राखून दक्षिण आफ्रिकेचा पराभव. आणि ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचं मुंबईत निधन, आज रात्री होणार अंत्यसंस्कार. नमस्कार, 7 बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5% वाढ केल्याची घोषणा आज केंद्र सरकारनं केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली. त्यामुळे आता महागाई भत्ता 12%वरून 17% इतका झालाय. महागाई भत्त्यात केलेली ही आजपर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. याचा लाभ 50,00,000 केंद्र सरकारी कर्मचारी आणि 65,00,000 निवृत्ती वेतनधारकांना होणार असून तो जुलै 2019 पासून पूर्वलक्षी प्रभावानं लागू होणार आहे. याशिवाय काश्मीरमधल्या विस्थापित कुटुंबांसाठी विशेष अनुदान पॅकेज द्यायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. याअंतर्गत 5,300 विस्थापित कुटुंबांना प्रत्येकी 5.5 लाख रुपये अर्थसहाय्य दिलं जाणार आहे. फाळणीच्या वेळी पाकव्याप्त काश्मीरमधून आलेल्या मात्र काश्मीरच्या बाहेर वास्तव्याला राहिलेल्या आणि आता पुन्हा काश्मीरमध्ये वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांना या निर्णयामुळे न्याय मिळेल असा विश्वास जावडेकर यांनी व्यक्त केला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी आधार कार्ड जोडण्याची मुदत देखील येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 3 समान हप्त्यांमध्ये 6,000 रुपये दिले जातील. आतापर्यंत 7 कोटी शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाल्याचं जावडेकर यांनी सांगितलं. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग येत्या शुक्रवारी 11 ऑक्टोबरला भारत दौऱ्यावर येत आहेत. 2 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान जिनपिंग चेन्नई इथं होणाऱ्या अनौपचारिक शिखर परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ते द्विपक्षीय, क्षेत्रीय आणि वैश्विक मुद्द्यांवर चर्चा करतील. दरम्यान भारत आणि पाकिस्ताननं द्विपक्षीय चर्चा करून त्यांच्यातील समस्या सामंजस्यानं सोडवण्याचं आवाहन चीननं केलंय. दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित होण्यासाठी चर्चेला सुरुवात करण्याची गरज आहे असं मत चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जेंग शुयांग यांनी व्यक्त केलं आहे. अमेरिकेच्या वाणिज्य मंत्रालयानं चीनच्या 28 कंपन्यांवर बंदी घातली. या कंपन्यांवर मानवाधिकाराच्या उल्लंघनाचे आरोप आहे. शिनजियांग प्रांतात उईगर आणि इतर मुस्लिम अल्पसंख्याक समुदायाचं शोषण केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. अमेरिका चीनमध्ये होणारे अल्पसंख्याकांचं शोषण सहन करणार नाही असा इशाराही अमेरिकेनं दिला आहे. या कंपन्या अमेरिकी उत्पादन खरेदी करू शकणार नाहीत असं वाणिज्य मंत्री विल्बर रॉस यांनी स्पष्ट केलं आहे. बंदी घातलेल्या या कंपन्यांची यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. या कंपन्यांमध्ये व्हिडिओ देखरेख करणारी हिकविजन कंपनी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी मेगविल टेक्नॉलॉजी आणि सेन्स टाईम यांचा समावेश आहे. फ्रान्सच्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज राफेल लढाऊ विमानाचं इंजिन बनवणाऱ्या सेफरन या कारखान्याला भेट दिली. यावेळी सिंह यांनी कारखान्यातले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांचे अनुभव जाणून घेतले. दरम्यान सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत काल भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्यात आणखीन वाढ करणारं पहिलं राफेल लढाऊ विमान भारताकडे सुपूर्द करण्यात आलं. सिंह यांनी या विमानातून उड्डाणाचा अनुभवही घेतला.
रसायनशास्त्रासाठी नोबेल पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. जॉन गुडेनो, स्टॅनले व्हिटिंगहॅम आणि अकिरा योशिनो यांना त्यांच्या संशोधनासाठी संयुक्तरित्या यावर्षीचा पुरस्कार जाहीर झालाय. लिथियम आयन बॅटरीच्या विकासासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. वजनानं हलकी, पुन्हा चार्ज करता येण्याजोगी शक्तिशाली बॅटरी सध्या मोबाईल फोनपासून लॅपटॉप आणि इलेक्ट्रिक वाहनात वापरली जाते. या बॅटरीत मोठ्या प्रमाणात सौर आणि पवन ऊर्जा साठवता येते, त्यामुळे इंधनमुक्त पर्यावरण शक्य आहे असं निवड समितीने सांगितलं. भारतमातेच्या विरोधात कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिला. हरियाणाच्या लोहारू इथं आयोजित आव्हान रॅलीत ते आज बोलत होते. भाजपाच्या प्रत्येक गोष्टीला काँग्रेसचा विरोधच असतो. भारताच्या ताफ्यातल्या पहिल्या राफेल विमानाच्या शस्त्रपूजेचंही काँग्रेस राजकारण करत आहे अशी टीकाही शहा यांनी केली. जम्मू काश्मीरमधून 370 कलम हटवण्याचा निर्णय देशाच्या सुरक्षेसाठी महत्वाचा होता. या निर्णयाविरोधात मतदान करून काँग्रेसचं राजकारण करत आहे. याबाबतची नेमकी भूमिका राहुल गांधी यांनी स्पष्ट करावी असं शहा यांनी यावेळी सांगितलं. हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपचं 75 जागा जिंकण्याचं ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं. जनतेनं आम्हाला 300 जागा जिंकून दिल्यानं आम्ही कलम 370 हटवलं. आम्ही जनतेचं हित जाणतो, मात्र घराणेशाहीवर चालणारा पक्ष देशाचं हरियाणाचं कल्याण करू शकणार नाही असं शहा यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे जिल्ह्यात शिरपूर इथं प्रचारसभा घेतली. गेल्या 5 वर्षात समाजातल्या सगळ्या घटकांच्या जीवनात परिवर्तन आणण्याचं काम भाजपाने केलं असं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या युती सरकारनं केलेल्या विकास कामांचा आढावा त्यांनी आपल्या भाषणात घेतला. दुष्काळमुक्तीसाठी शिरपूर पॅटर्न उपयुक्त ठरला असं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्राला बेरोजगारीमुक्त, दुष्काळमुक्त करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. विधान परिषदेतले काँग्रेसचे आमदार अमरीश पटेल यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. शिरपूर शहरात पटेल यांनी गुणात्मक विकास केला, मात्र काँग्रेसच्या सरकारनं त्यांना कधीच मदत केली नाही असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. गेल्या 5 वर्षात राज्य सरकारनं काय काय केलं याची उत्तरं जनतेला द्यायची आपली तयारी असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर इथं झालेल्या प्रचारसभेत ते आज बोलत होते. जनतेचे जे जे प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडले त्या प्रश्नांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असंही ते म्हणाले. ज्या मतदारसंघातल्या जागा भाजपाला सोडल्या तिथल्या नाराज शिवसैनिकांची माफी ठाकरे यांनी मागितली. शिवसेना भाजपा युती ही समान विचारातून एकत्र आली असून आम्ही जातीपातीचं राजकारण मानत नाही. देशावर प्रेम करणारा प्रत्येक जण आमचाच आहे असं सांगून ठाकरे यांनी कलम 370 रद्द केल्याचं समर्थन केलं. कोल्हापूर जिल्ह्यात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज प्रचारसभा घेतल्या. मी दुष्काळ, प्रदूषण आणि बेरोजगारमुक्त महाराष्ट्राचं स्वप्न बघतोय. मुख्यमंत्रीपदाचं किंवा मंत्रीपदाचं माझं स्वप्न नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. हातकणंगले मतदारसंघातील शिरोली इथं डॉ सुजित मिणसेकर यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. मला 7-12 कोरा करण्याबरोबरच गरजू शेतकऱ्यांना 10,000 रुपये द्यायचे, त्यासाठी मला ताकद द्या असं आवाहन ठाकरे यांनी यावेळी केलं. चंदगड मतदारसंघातले उमेदवार संग्राम कुपेकर यांच्यासाठी ठाकरे यांनी सभा घेतली. जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करत नाही, त्यांना खुर्चीवर राहण्याचा हक्क नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अकोला जिल्ह्यात बाळापूर इथं झालेल्या जाहीर सभेत केलं. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करणार अशी घोषणा केली, मात्र ही घोषणा फसवी निघाली असा आरोप त्यांनी केला. फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांना मदत केली नाही. मुख्यमंत्र्यांनी कापसाला भाव देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही अशी बिकट अवस्था राज्यात आहे. लोक भाजपा आणि शिवसेनेवर नाराज आहेत, त्यामुळे त्यांना परिवर्तन हवं आहे असं ते म्हणाले. या देशात सत्ताधाऱ्यांनी कधी सैन्याच्या कामगिरीचा उपयोग मतांसाठी केला नाही. ज्यावेळी पाकिस्तान आणि भारत युद्ध झालं तेव्हा सैन्यानं पाकिस्तानला धडा शिकवलाय. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सैन्याच्या शौर्याचं श्रेय निवडणुकीत घेतलं नाही, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते श्रेय घेतलं असा आरोपही शरद पवार यांनी केला. आज नव्या कंपन्या येत नाहीत, कारखाने बंद पडले आहेत. 5 वर्षात मोदी सरकारच्या काळात बेरोजगारीचं प्रमाण वाढलं, शेतकरी हैराण आहेत, तरुण बेरोजगार आहे, सामान्य माणूस पिचला आहे, मग हे सरकार कुणासाठी आहे असा सवाल त्यांनी केला. शरद पवार यांची आज अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर इथेही सभा झाली.
शेतमालाला योग्य भाव देणं ही सरकारची जबाबदारी आहे. राज्यात पिकांची परिस्थिती वाईट असल्यानं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसताना सरकारचं त्याकडे लक्ष नाही असा आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला. आघाडीच्या काळात उभे केलेले कारखाने आणि कापड गिरण्या बंद करण्याचं काम युती सरकारनं केलं अशी टीकाही त्यांनी केली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आघाडीच्या नेत्यांना प्रत्येक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन जनतेशी उत्तम संवाद साधावा तसंच काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा प्रचारही निष्ठेने करा अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा मेळावा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात झाला त्यात ते बोलत होते. युती सरकारनं 5 वर्षात राज्यासाठी काय काम केलं ते सांगावं, 370 कलम हटवण्याचा इथल्या निवडणुकीशी काही संबंध नाही असं सांगत बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या यासारख्या अनेक प्रश्नांवर सरकार बोलत नाही अशी टीकाही पवार यांनी यावेळी केली. भाजप सेनेमुळे मतविभाजनाचा फटका बसू नये म्हणून कोथरूड इथं मनसेला पाठिंबा देण्याची आमची भूमिका आहे असं त्यांनी सांगितलं. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष थकलेले नाहीत अशी प्रतिक्रिया सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावर अजित पवार यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार सर्वार्थानं अपयशी ठरलं असून राज्यात पुन्हा काँग्रेस आघाडीचंच सरकार येणार असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते आज संगमनेर इथं बोलत होते. सत्ताधारी मंडळी जनतेची दिशाभूल करून भावनिक मुद्दे उपस्थित करून मूळ प्रश्नांवरून लक्ष विचलित करत आहेत असा आरोप त्यांनी केला. मतं मागायला येणाऱ्या सत्ताधारी पक्षातल्या उमेदवारांना शेतकरी कर्जमाफी, बेरोजगारी, पाणी, शेतमालाचे भाव, विम्याचे पैसे या मूलभूत प्रश्नांवर जाब विचारा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. व्यवसायाच्या संधी शोधण्यासाठी अनेक जण लडाखला भेट देऊ इच्छित असले तरी इथल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा गैरवापर न करता त्यांचा योग्य उपयोग करणाऱ्यांचं स्वागत होईल असं लडाखचे खासदार शेरिंग नामग्याल यांनी सांगितलं. नामग्याल सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असून ते आज पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. स्वार्थी हेतूनं प्रेरित होऊन जम्मू काश्मीरला येणाऱ्यांचं कधीही स्वागत होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाची भक्कमपणे पाठराखण करणाऱ्या नामग्याल यांनी यावेळी युवकांना राष्ट्र उभारणीच्या कार्यात झोकून द्यावं असं आवाहन केलं. लातूर जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघात अंतिम मतदार यादीत 19,15,918 मतदार आहेत. सर्वाधिक मतदार लातूर शहर मतदारसंघात असून सर्वात कमी 2,83,958 मतदार हे औसा मतदारसंघात आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जी श्रीकांत यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अंध अपंग मतदारांची नोंदणी करून घेण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांसोबतच दिव्यांगांच्या क्षेत्रात शिक्षक म्हणून काम करणारे, दिव्यांगांच्या संस्था चालवणारे आणि स्वयंसेवकाची मदत घेण्यात आली आहे हे इथलं वैशिष्ट्य आहे असं त्यांनी सांगितलं. दिव्यांगांमध्ये अंधांची संख्या 2,098. दिव्यांग मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा निर्माण केल्याचं ते म्हणाले. लातूर शहर मतदारसंघात उमेदवारांची संख्या 19 झाल्यामुळे 2 बॅलेट युनिटची आवश्यकता असल्यानं आजच दुसऱ्या बॅलेट युनिटची सरमिसळ करून आवश्यक बॅलेट युनिट पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं यासाठी राज्यात विविध उपक्रम राबवले जात आहेत. बुलडाण्यामध्ये वोट फॉरची मानवी साखळीची रांगोळी साकारली होती. तुमचं मत तुमचा अधिकार हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासन कार्यरत आहे त्याचाच भाग म्हणून ही रांगोळी साकारली होती. यात 2,000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता अशी माहिती शिक्षणाधिकारी श्रीराम पांझडे यांनी दिली. कोल्हापुरातही जिल्हा प्रशासनानं मतदान जनजागृतीसाठी मानवी साखळीचं आयोजन केलं होतं. अशा उपक्रमांमुळे मतदानाचा टक्का निश्चितच वाढेल असा विश्वास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात एकूण 3,96,673 दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर विशेष सुविधा पुरवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. पुणे जिल्ह्यात 67,279 दिव्यांगांची नोंद झाली असून ती राज्यात सर्वाधिक आहे. त्याखालोखाल कोल्हापूर जिल्ह्यात 24,198 आणि सांगलीमध्ये 21,742 जणांनी दिव्यांग म्हणून नोंदणी केली आहे.
सर्वात कमी 2329 जणांनी हिंगोली जिल्ह्यात दिव्यांग मतदार असल्याची नोंद केली आहे. दिव्यांगांना मतदान करताना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअरची सुविधा देण्यात येणार आहे. दिव्यांगांना केंद्रापर्यंत सुलभपणे जाण्यासाठी रॅम्प उभारण्यात येतील. दिव्यांग मतदारांना सोयीचं व्हावं म्हणून पहिल्या अथवा दुसऱ्या मजल्यावरील सुमारे 5400 मतदान केंद्र तळमजल्यावरील स्थलांतरित करण्यात आली. जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी मतदान करावं यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. यंदाचं वर्ष सुलभ निवडणूक ऍक्सेसिबल इलेक्शन म्हणून घोषित करण्यात आलंय. त्यामुळे जास्तीत जास्त दिव्यांग नागरिकांनी मतदार म्हणून नोंदणी करावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. येत्या 21 ऑक्टोबरला राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत प्रत्येक नागरिकानं आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्याच्या प्रक्रियेत हातभार लावावा यासाठी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं जात आहे. काही जी विनंती करतो की सर्वांनी आपला मतदानाचा जो हक्क आहे तो पूर्णपणे निर्भीडपणे करावा. आपण मतदानात उत्सुक नसल्यामुळे चुकीचे मतदान होत आहे, मतदानाची टक्केवारी कमी होत आहे. सर्वांनी कृपया जास्तीत जास्त संख्येने मतदानात भाग घ्यावा आणि एक चांगलं सरकार जे आपल्या मदतीचं काम करेल असं जागरूक सरकार निवडून आणावं आहे. माझं मतदान करण्याचं यावर्षी पहिलंच वर्ष आहे. सर्वांनी वोट केलंच पाहिजे. सुदृढ लोकशाही आणि सरकार पाहिजे असेल तर सर्वांनी मतदान करणे हे गरजेचंच आहे. आपण जर मतदान केलं नाही किंवा गैरहजर राहिलो तर हे देश हितासाठी चांगलं नाही. प्रत्येकानं मतदानाचा हक बजवाय पाहिजे. राष्ट्रहितासाठी, विकासासाठी आणि लोकशाही बळकट आणि मजबूत करण्यासाठी प्रत्येक माणसानं हे मतदानाला गैरहजर राहिलं नाही पाहिजे आणि मतदानाचा हक बजावण्यामध्ये कसूर करता कामा नये. बळकटीकरणासाठी मी नियमित मतदान करतो. जेव्हापासून 18 वर्ष पूर्ण झाले तेव्हापासून मी नियमितपणे आजपर्यंत एकही निवडणुकीला मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहिलेलं नाही. त्यामुळे मी तर माझा हक्क बजावतच आहे. आपणही आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला बळकट करण्यासाठी हातभार लावा. 94 अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष, आविष्कार नाट्य संस्थेचे आधारस्तंभ, ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचं आज दुपारी मुंबईतल्या निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. आविष्कार नाट्य संस्था ज्यांच्या खांद्यावर उभी राहिली असा मजबूत खांब म्हणून ते परिचित होते. त्यांच्या या एकूण योगदानाचा गौरव भारतीय संगीत नाटक अकादमीने त्यांना गौरव पुरस्कार देऊन केला होता. कारकिर्दीच्या सुरुवातीला काकडे यांनी तेव्हाच्या तरुण रंगकर्मींबरोबर रंगायन ही संस्था सुरु केली होती. या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या नाटकांची निर्मिती होत असे. रंगांमध्ये वाद होऊन आविष्कार ही नवी नाट्यसंस्था स्थापन झाली. आविष्कारनं छबिलदास चळवळ उभी केली. या चळवळीतून अनेक नाट्यसंस्था आणि नाट्यकर्मी पुढे आले. रंगभूमीवरचे अनेक महत्वाचे प्रयोग या चळवळीच्या माध्यमातून झाले. ते कायमच निर्मिती सूत्रधार या भूमिकेत राहिले. त्यासाठी त्यांनी आपल्यातील अभिनेतेलाही वेळोवेळी मुरड घातली. आज रात्री पारसीवाडा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. रशियामध्ये सुरू असलेल्या महिलांच्या जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मंजू रानी हिनं 48 किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. व्हेनेझुएलाच्या खेळाडूचा 5-0 असा पराभव करत तिने उपांत्यपूर्व फेरी गाठली. या स्पर्धेत पदार्पणातच आपलं पदक निश्चित करण्यासाठी तिला केवळ एका विजयाची गरज आहे. तिचा सामना या स्पर्धेतील गेल्या वेळची कांस्यपदक विजेती आणि अग्रमानांकित किम यांग मी या दक्षिण कोरियाच्या खेळाडूशी होणार आहे. 51 किलो वजनी गटात मेरी कोम हिनं थायलंडच्या जुतामास जितपॉंग हिला 5-0 असं पराभूत करून जागतिक महिला मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. अमेरिकेची दिग्गज जिम्नॅस्टिकपटू सिमॉन बाइल्सनं इतिहास रचत जागतिक जिम्नॅस्टिक अजिंक्यपद स्पर्धेत कारकिर्दीतल्या 21व्या पदकाची कमाई केली आहे. 22 वर्षीय सिमॉनचं हे 15वं जगज्जेतेपद आहे. तिच्या या विक्रमामुळे अमेरिका या स्पर्धेत पहिल्या स्थानावर राहिला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात 303 धावा करणाऱ्या रोहित शर्मानं आयसीसीच्या सर्वोत्कृष्ट क्रमवारीत स्थान मिळवलंय. रोहित शर्मानं आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत सर्वोत्कृष्ट 20 मध्ये स्थान पटकावलंय. विशाखापट्टणममध्ये झालेल्या कसोटी सामन्यात लागोपाठ 2 शतकं झळकावून तसंच एकूण 303 धावा करणाऱ्या रोहित शर्माला कसोटी क्रमवारीत 17वं स्थान मिळालंय. दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध खेळताना रोहितनं दोन्ही डावात दणदणीत शतक झळकावलंय.
दोन्ही डावात शतक ठोकणारा रोहित जगातील पहिला फलंदाज झालाय. भारताच्या विजयात महत्वपूर्ण वाटा उचलणाऱ्या मयंक अग्रवालनं दुहेरी शतक ठोकले, त्यामुळे मयंक अग्रवाल 64व्या क्रमवारीवर होता तो आता त्याच्या सर्वोत्कृष्ट 25व्या स्थानावर पोहोचलाय. रोहित शर्मा आधी 54व्या स्थानावर होता तो आता थेट 17व्या स्थानावर पोहोचलाय. विराट कोहली आयसीसी कसोटी क्रमवारीत स्टीव्ह स्मिथच्या नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 8 गडी बाद करणारा अश्विन आता 10व्या स्थानावर पोहोचला आहे, तर अष्टपैलू म्हणून त्याने टॉप 5 मध्ये स्थान पटकावलंय. मोहम्मद शामी 18व्या स्थानावरून 14व्या स्थानावर पोहोचला आहे, तर रवींद्र जाडेजा दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. गुजरातेत बडोदा इथं आज झालेल्या पहिल्या एक दिवसाच्या क्रिकेट सामन्यात भारताच्या महिला संघानं दक्षिण आफ्रिकेचा 8 गडी राखून सहज पराभव केला. 3 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर भारतानं आफ्रिकेला 45 षटकं आणि एका चेंडूत 164 धावांमध्ये गुंडाळलं. झुलन गोस्वामीनं 33 धावात 3 बळी टिपले. शिखा पांडे, एकता बिस्ट, पूनम यादव यांनी प्रत्येकी 2 तर दीप्ती शर्मानं 1 गडी मिळवून झुलनला चांगली साथ दिली. कॅपच्या 54 आणि बोलवर्डच्या 39 धावा वगळता इतर आफ्रिकी फलंदाजांनी निराशा केली. विजयासाठी 165 धावांचं आव्हान लिहिल्या पेलत भारतीय महिलांनी 41 षटकं आणि 4 चेंडूतच 2 गडी गमावून 165 धावा करत विजय मिळवला. 21 षटकात 83 धावांची सलामी दिल्यानंतर जेमिमा रॉड्रिक्स 55 धावा करून बाद झाली. त्यानंतर आलेली पूनम राऊत 16 धावा करून परतली. सलामीवीर प्रिया पुनिया 75 तर कर्णधार मिताली राज 11 धावा काढून नाबाद राहिल्या. हवामान. पुण्यात आजही जोरदार पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला. येत्या 36 तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तापमान 0° सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल तापमान 33, किमान 23. नागपूर 33-21. पुणे 32-21. औरंगाबाद 31-19. नाशिक 32-21. कोल्हापूर 32-22. रत्नागिरी 32-23. सोलापूर 32-21. आणि अमरावती 33-21. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5% वाढ. 50 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग 11 ऑक्टोबरपासून 2 दिवसांच्या भारत भेटीवर. पंतप्रधानांसोबत विविध महत्वपूर्ण विषयावर करणार चर्चा. जॉन गुडेनॉ, स्टॅनले व्हिटिंगहॅम आणि अकिरा योशिनो यांना रसायनशास्त्रासाठी यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर. पाच वर्षात समाजातल्या सगळ्या घटकांच्या जीवनात परिवर्तन आणण्याचं काम भाजपानं केलं, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. दिलेली आश्वासनं न पाळणाऱ्यांना खुर्चीवर बसण्याचा हक्क नाही, शरद पवार यांची टीका. रशिया इथं सुरू असलेल्या महिलांच्या जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या खेळाडू मंजू राणी आणि मेरी कोमचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. बडोदा इथं आज झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताच्या महिला संघानं केला 8 गडी राखून दक्षिण आफ्रिकेचा पराभव. आणि ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचं मुंबईत निधन. आज रात्री होणार अंत्यसंस्कार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. भारतीय हवाई दलाच्या 87व्या वर्धापनदिनी अद्ययावत क्षेपणास्त्रांनी सज्ज बहुचर्चित पहिलं राफेल लढाऊ विमान दाखल झाल्यानं हवाई दलाच्या सामर्थ्यात वाढ झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय हवाई दलाचं स्थान, राफेलची क्षमता अशा विविध विषयांवर अधिक चर्चा करण्यासाठी हवाई दलाचे सेवानिवृत्त अधिकारी कॅप्टन शशिकांत कोप्पीकर यांना आज रात्री 9:30 बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.